गारपिटीमुळे राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोरोनामुळे शेतमालाला उठाव नसल्यानं आधीच हैराण असलेला शेतकरी आता अस्मानी संकटानं उद्ध्वस्त झालाय. जालना जिल्ह्यात रविवारी ही अशी गारपीट झाली. दगडगोट्याच्या आकाराच्या गारांनी पार होत्याचं नव्हतं करून टाकलं. या गारपिटीमुळे कांदा, मिरची, मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तब्बल तासभर गारांचा मारा सुरूच होता. या गारांमुळे मिरचीसाठी केलेलं प्लास्टिकचं मल्चिंगही उद्ध्वस्त झालंय. एकदम असं एक ढग आलं आणि सोसायटीच्या वाऱ्यासह जी गारपीट चालू झाली त्यामध्ये आम्ही शेतामध्ये पांगवलेली मल्चिंग होती, कोणी मिरची लागवड केलेली होती, कोणाच्या मक्का वगैरे बाजरी जी अशी पिके होती, ही पिके पूर्ण जमीनदोस्त झाली. मोसंबी आणि आंब्याच्या बागांना गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी गारांच्या माऱ्यामुळे फळं गळून पडली आहेत. कोरोनाच्या संकटात शेतमालाला कुणी विचारत नसल्यानं अगोदरच शेतकरी संकटात आहे. हे कमी म्हणून की काय, आता झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकलंय. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.